माझं नाव सुवर्णा भालचंद्र तांडे. डाव्या पायाची रोबोटिक सर्जरी झालेली, नी रिप्लेसमेंटची. सर्जरीच्या आधी मला पेन किलर्स घेऊनच चालावं लागायचं, जर चालायचं असेल तर. पण घरातलं काम करतानाही मला कंटाळायचं, त्यामुळे मला कधी कधी असं वाटायचं की मी हे करू शकेन की नाही, कारण माझी मुलं अजून तशी कॉलेजला जातात, त्यामुळे मला खूपच डिप्रेशन यायचं काही वेळेला. म्हणजे घरात चालणंही मला कधी कधी अशक्य व्हायचं. पण सर्जरीनंतर मी म्हणजे इथून गेल्यापासून एका पायाचीच झाले असेल कदाचित, पण मी व्यवस्थितपणे चालू शकत होते. मला वॉकरही जास्त वापरावी लागली नाही. 2-3 दिवस मी वॉकर वापरली, त्याच्यानंतर मी स्वतःच्या व्यवस्थितपणे एकटीच उभून चालू राहिले. आणि 1 महिन्यातच मी माझं घरकाम वगैरे सगळं परत हे करा, म्हणजे 3 आठवड्यानंतरच मी थोडं थोडं सगळं करायला लागले. माझी स्वतःची कामं तर मी करतच होते, पण घरातलीही मदत मी माझ्या मुलीला करू शकले. आणि 3 आठवड्यानंतर तर तिचं कॉलेज सुरू झालं, तर मग मी सगळं सांभाळलं. मला आता व्यवस्थित चालता येतं. मला म्हणजे इथल्या डॉक्टरांचा अनुभव खूप चांगला आला. त्यांचं एक तर म्हणजे बोलणं किंवा वागणं जितकं आहे ते मांडणाला एक आश्वस्त करतं. म्हणजे आपलं अर्धं दुखणं त्यांनीच बरं होतं. आणि त्यांनी मी नक्की सगळ्यांना सल्ला देईन की त्यांनी डॉक्टरांकडे येऊन त्यांच्या गुडघ्याच्या काही समस्या असतील त्या सॉल्व कराव्या.